सरोगेट मदरहूडचं मेडिकल टुरिझम झोकत असताना दुसरीकडे मात्र गर्भाशय भाड्यानं देणं हे स्त्रियांचं शोषण आहे असा सूरही आता उमटू लागलाय. पण वास्तव मात्र थोडंसं निराळं आहे. महिला आणि तिचा नवरा स्वखुशीनं एका ठराविक रकमेवर सरोगसी करण्यासाठी तयार होतात. डॉक्टर आणि जेनेटिकल पॅरेंट्स आणि सरोगेट मदर यांच्यात करार केला जातो. दर महिन्याला करारानुसार ठरलेली रोख रक्कम दिली जाते. त्यासोबतच करारानुसारच्या काही सेवाही सरोगेट मदरला पुरवल्या जातात. पण हा करार झाल्यानंतरही सरोगेट मदरचा नवरा अधिकच्या कराराबाहेरच्या रकमेसाठी ब्लॅकमेलिंग करण्याच्या घटना मेट्रो सिटीमध्ये घडू लागल्या. सरोगसी करणारी एक सरोगेट मदर जी असते तिचा नवरा किंवा ती एकदा दिवस राहिल्यावर एवढं एक्सप्लॉयटेशन करतात की जे पेरेंट्स असतात इंटेंडेड पेरेंट ते हतबल होऊन जातात. बऱ्याचदा आम्हाला म्हणजे असं पण सुरुवातीला व्हायचं की पोलीस कंप्लेंट करा, मग व्यवस्थित लॉयर ठेवा, अशी बऱ्याच गोष्टी कराव्या लागायच्या. पण आता बऱ्यापैकी ओपननेस आलेला आहे. पण तरी नाशिकमध्ये म्हणजे एक्सप्लॉयटेशन होणं किंवा लिगॅलिटीज हे मॅटर आहे. सरोगसीचं हब बनून भारताला केवळ 7 वर्ष होत आहेत. त्यामुळे या संक्रमण काळातून जाऊन भारताची सरोगेट मदरसाठीची आदर्श जागतिक बाजारपेठ कशी आकार घेईल हे सरकारी धोरण ठरवतील. पण या सगळ्यात सरोगसीचा बदललेला ट्रेंड म्हणजे आता केवळ परदेशीच नाही तर भारतीय जोडपीही तयार होऊ लागली आहेत. संकर्षण हा भारतीय सरोगेट आईला झालेला भारतीय नागरिक प्रिया अरविंदन यांचा मुलगा. मूळचे चेन्नईचे पण आता मुंबईत स्थायिक झालेल्या प्रियाला लग्नानंतर 14 वर्षानंतर सरोगसीतून बाळ मिळालं. 23 डिसेंबर 4:30 वो इधरी हॉस्पिटल में पैदा हुआ था. जब वो एक्चुअली डॉक्टर का बहुत मेहरबानी था कि हमारे बीवी को ऑपरेशन थिएटर में घुसने दिए थे और उनके साथ ही वो जब बच्चा बाहर आया था उनके साथ ही वो मदरली का फीलिंग दिए थे. और जब बच्चा बाहर आकर हमारे हाथ में दिए थे वो ऐसा था कि भगवान ही अवतार लेकर आया है हमारे पास और हम लोग तो खुशी का कमी नहीं था. सो रियली आंसू से आंसू आ गया था हमारे का और ये बच्चा भी बहुत प्यार है. जब मैंने मेरे बच्चे को मेरे हाथ में लिया तो मैं डिस्क्राइब नहीं कर सकती कि हम इतने इमोशनल हो गए थे क्योंकि इतना साल हमने वेट किया उसके लिए. तो मुझे बाकी कुछ भी है ना ऐसा लगा ही नहीं कि सब कुछ मैं भूल गई. मेरे दुनिया में हम दोनों के दुनिया में बस ये आ गया वही बहुत है हमारे लिए. पालकत्वाचा आनंद देणारं हे उष्ण मातृत्व. निदान आज तरी भारतातल्या गरजेचं गोंडस वास्तव आहे.